श्री बाळू मामा प्रसन्न, श्री स्वामी समर्थ, तुम्हाला मात्र एक अशी गोष्ट सांगणार आहे जी केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे चमत्कार घडतील. आता काही जण विचारतात, तुम्ही इतके उपाय सांगता, तुम्ही स्वतः करता का? नक्की किती उपाय करावेत तुम्हाला सांगू का? जे जे छोटे उपाय आहेत, जे जे सांगाल ते करत राहा. त्यातला कुठला उपाय तुम्हाला कामी येईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कुठलाही उपाय आपले खर्च किंवा कुठे 5,000 रुपये 5-50,000 रुपये घालून करायची नाहीत. हे अति साधी सोपे आणि घरगुती पद्धतीचे उपाय असतात. तर घरातल्या किचनमध्ये साहित्यातले आपले उपाय अगदी व्यवस्थित उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सोनं करू शकता. सोबतच तुमचा कष्ट देखील हवेतच, तुमचा प्रामाणिकपणा हवाच. याचबरोबर आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो 21 दिवस करायचा आहे. तुमच्या हातात आहे, पण किमान 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. यामध्ये सुतक पिरेट येऊ दे, कोणत्याही अडचणी येऊ देत, मात्र खंड पाडायचा नाही. 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. कुठेही करू शकता, गावात जात असाल, कुठेही गेला तरी हा उपाय करायचाच आहे. बघा, तुम्हाला यश नक्की आणि नक्की मिळणार आहे. सकाळी 3:30 ते 5 या दरम्यान, 3 ते 5 या पुढे नाही, याच्या आधी नाही, याच्या नंतर नाही, कारण हा खरा ब्रह्ममुहूर्त आहे. रात्रीचे 4 भाग आपल्या इथे असतात. महत्वाचे रात्रीचे 4 भाग आपल्या इथे असतात. 6 ते 9 संध्याकाळचा काळ हा रुद्रकाळ असतो. यावेळेस मंत्र पूजा करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. 9 ते 12 हा राक्षस काळ असतो, म्हणून यावेळेस झोपी गेलेला चांगला असतो. 12 ते 3 आणि 9 ते 12 जर तुम्हाला वाईट विचार झोप येत नसेल तर मंत्र जप तुम्हाला करायचा असतो. 12 ते 3 हा गंधर्व काळ असतो, यावेळेस तुम्हाला शांत झोप लागते. तो आयुष्यभर ताजतवानं राहण्यास मदत करतो. 3 ते 6 ब्रह्ममुहूर्त, यावेळेस उठून सूर्याचे दर्शन घेऊन, म्हणजे 3 ला सूर्य नसतो, पण यावेळा उठून जो आपल्या कामाला आपल्या रोजच्या नित्यनिष्ठ गोष्टीला सुरुवात करतो त्याच्या आयुष्यात नेहमी यशस्वी आणि धरताम्य सर्व कामे यशस्वी होण्यास कोणी अडवू शकत नाही. नाईट ड्युटी असू दे किंवा कोणतेही काम असू दे, या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. माझ्याही बाबतीत हे शक्य होत नाही, कारण इतक्या सकाळी उठणे खरंच इम्पॉसिबल आहे. दिवसभर आपण वर्किंग करतो, काम करतो, थकून जातो, पण या उपायासाठी किमान 21 दिवस तुम्हाला गरज आहेच. या टायमिंगला उठायची अशी कोणती अट नाही की तुम्हाला आंघोळ करायची आहे, तुम्हाला स्वच्छ व्हायचं, शुद्ध व्हायचं आहे, असं काही नाही. फक्त तुम्हाला बेडवर बसायचं आहे आणि जे फॉर्मेशन तुम्हाला देत आहे, म्हणजे जे काही बोलायला सांगत आहे ते बोलायचे आहे. आणि जर तुम्हाला उठवत असेल, तुम्ही उठून मस्त आंघोळ करून सूर्याचं दर्शन घेऊन पूजा करू शकाल, आणि पुन्हा झोपावं असं वाटत असेल तर तुम्ही पण झोपू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला 3 ते 5 या वेळेत उठायचं. तुमच्या जर बेडरूमवर खिडकी असेल तर खिडकी उघडा, तर गॅलरी असेल तर टेरेस असेल तर टेरेसवर फ्रेश व्हा, आहार तिथेच करू शकता, ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता, म्हणजे कुठेही कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. वेळ आहे ब्रह्ममुहूर्त फक्त, आणि ब्रह्ममुहूर्तावरच तुम्हाला या उपाय करायचा आहे.
पण मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. हा उपाय सांगतो 100% विश्वासाने करायचा आहे. माझं काम होणारच आहे या खात्रीने करायचं आहे, तरच हा उपाय तुम्हाला उपयोगी पडेल. 3 वेळा तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवून नंतर खिडकीपाशी तुम्ही आकाशाकडे बघत बघत खुर्ची घेऊन तुम्हाला खुर्ची किंवा मांडी घालून आणि तुम्हाला बसायचे आहे. मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. जरी तुम्ही नसाल तरी तुम्ही विवंचनेने असाल, कोणत्याही दुःखात असाल, तरी तुम्हाला हे बोलायचेच आहे, मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. मी खूप खूप आभारी आहे जे मला काही देवाने दिलेले आहे. मी खूप भाग्यवान आहे. माझ्याकडे पैसा आहे, धनदौलत आहे, आम्ही धनवान आहे. माझे आरोग्य चांगले आहे. माझे कुटुंब, माझी मुलं, माझ्या मुलांची नोकरी, करिअर हे सगळं उत्तम आहे. बस एवढाच बोलायचं आहे. वाटलं पुन्हा तुम्हाला झोपी जा, वाटलं तुम्ही कामाला लागू शकता. हे तुम्ही केलं, हे तुम्ही जर तुमचे प्रॉब्लेम्स मिटवण्यासाठी केलं, तर हे शब्द जर तुम्हाला बोलला तर तुमचे काम हे होणारच. काय मी पेपरवर तुम्हाला लिहून देतो, लक्षात घ्या. आपल्याला कुठल्याही जर एखाद्या गावी पोचायचं असेल, शहरात पोचायचं असेल, तर आपण स्वतःच्या गाडीने निघत असू तर काय म्हणतो. चला, आपल्याला आता ट्रॅफिक नाही लागणार, आपण पटकन जाऊ, आपण पोहोचतो. कोणतेही काम तुम्हाला करायचं असेल, जास्त काम करायचे असतील, तर आपण काय करतो, पहाटे उठतो, सकाळी काम पटापट करतो. आपली ती वेळेत होतात, तसेच ही पहाटेची वेळ आहे. या वेळेत जर तुम्ही अथर्वेशन म्हणजे तुमच्या इच्छा बोललात, युनिव्हर्सिटी, देवाशी, ब्रह्मांड अशी या इच्छा तुमच्या 100% पूर्ण होणार. युनिव्हर्सलकडे हा संदेश 21 दिवस सलग पोचल्यानंतर तुमचे काम होणारच. आता असा प्रश्न विचारू नका, 21 दिवसात एकही दिवस गॅप पडला नाही पाहिजे, रोज उठायचेच आहे. गॅप पडला तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. अगदी तुम्ही गरज असाल 3:30-4 दररोज उठण्याचे टायमिंग ठरवून घ्या. 3-4 मिनिटे स्वतःला द्यायची आहेत. तुम्हाला हे काम करायचंच आहे. शब्द जे बोलत आहात ते शब्द स्वतःबद्दल, स्वतःच्या फॅमिलीबद्दल असावेत, कोणाच्याही वाईट करण्याबद्दल नसावेत. तर कोणाचाही वाईट करण्यासाठी बोलला तर काही होणार नाही. मात्र सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे. एकही गोष्ट तुम्हाला निगेटिव्ह बोलायची नाही, की हे होत नाही, हे होणार नाही, मिळणार नाही. मी खुश आहे या भाषेत तुम्हाला बोलायचे आहे. हेच नाही, जे मागताल ते तुम्हाला चांगल्या उद्देशाने पॉझिटिव्ह विचार ठेवूनच मागायची आहे. तुमच्यात अट्रॅक्शन पॉवर निर्माण होईल. तुम्ही बोलाल ते समोरचा ऐकू लागल. असे अनेक फायदे तुम्हाला या उपायाने होतील. 100% स्वतःचे 100% पॉझिटिव्ह होऊन बोला. काम हे स्वतः होचे होणारच.